नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो भरपूर सेवा करून झाली भरपूर नामजप झाला भरपूर अध्याय पारायण स्तोत्र वाचन झाले पण तरी स्वामी ऐकत नाही याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही ते सगळं बंद करा तुम्ही तुमची सेवा सुरू ठेवा खास करून नामजप स्वामींच्या नामजपात खूप शक्ती असते तुम्ही नामजप स्वामींच्या सुरू ठेवा आणि त्याच्यानेच तुम्हाला फळ मिळतील पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की स्वामींजवळ तुम्ही कधी बसले आहेत का तुम्ही एकदा सहजच आपल्या स्वामींजवळ बसा अगदी सहज आपली चित्त आपोआप शांत होते आपले मन शांत होते प्रश्नाची उत्तरे मिळू लागतात आपल्या मनातली सगळी प्रश्न संपून जातात डोळ्यातून पाणी येऊ द्या एकसारखं स्वामींकडे बघा बस एवढीच एक अपेक्षा ठेवा चरण स्पर्शाची देखील कामना करू नका बस सहज तुम्ही तिथे बसा हे बसणंच तुमची साधना आहे भविष्यातली चिंता घेऊन बसू नका काहीतरी इच्छा घेऊन बसू नका मौन तुमचं हीच प्रार्थना आहे आणि त्या मौनालाच तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचवा कारण मौन म्हणजे शब्दाच्या ओझ्यापासून मुक्ती असते गुरुचा आशीर्वाद हवा आहे ना तो मागावा लागत नाही तो गुरु स्वतः देतात आणि गुरूंच्या जवळ बसल्याने आपल्याला सारं काही मिळतं जसे फुलाचा गंध आपोआप मिळतो तसा मागू नका फक्त जवळ बसा शरणागत भावनेने बसा सारे काही आपोआप मिळेल सगळं काही आपोआप घडेल म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोणताच मंत्र नाही कोणताच अध्याय नाही कोणत्या ओळी नाही कोणते पारायण नाही फक्त आपल्या स्वामींजवळ जाऊन पाच मिनिट का नाही पण बसा शांत बसा असं समजा घरात तुम्ही एकटे आहेत फक्त स्वामी आणि तुम्ही आहेत आणि स्वामींकडे एक टकीने बघत राहा पाच दहा मिनिटं बघत राहा डोळ्यातून पाणी येऊ द्या काहीच मागू नका काहीच बोलू नका कारण स्वामी सगळं काही स्वामींना माहीत असतं म्हणून कोणत्याच इच्छेने भावनेने बसू नका फक्त प्रेमाने विश्वासाने बसा स्वामींजवळ बघत बसा करून बघा काहीतरी फरक नक्की जाणवेल अनुभव नक्की येतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद